दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी महापालिका परिवहन उपक्रमाची बजेट सभा महापालिकेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात संपन्न झाली. यावेळी परिवहन उपक्रमाची सुधारित 21-22 व 22-23 चे बजेट सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाचे प्रभारी व्यवस्थापक श्री संकेत लिगाडे यांनी सादर केले. या बजेट सभेत परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला यांनी सूचना व शिफारशी केल्या. सोलापूर शहरात बहुसंख्य महिला कामगार वर्ग असून यामध्ये बीडी कामगार, बांधकाम कामगार, असंघटित कामगार, नोकर वर्ग, विद्यार्थी व सर्व महिलांना मोफत बस प्रवास देण्यात यावा. सध्या फक्त सोलापूर शहरात 25-30 बस सुरू असून सोलापुरातील 12 लाख लोकसंख्येसाठी प्रवासी सेवा देण्यासाठी 50 नवीन CNG किंवा इलेक्ट्रिक बस घेण्यात याव्यात. परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन लागू करून पगारीसाठी तरतूद करावी. त्याचप्रमाणे कामगारांचे देय रकमा फंड, कोर्टाची देणी व इतर देणी यासाठी रकमेची तरतूद करावी. परिवहन उपक्रमाकडील कर्मचारी सेवानिवृत्त होताना देय रकमांपैकी एक रकमी 20,000 रुपये ऐवजी 50,000 रुपये देण्यात यावेत. परिवहन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता व महागाई भत्ता देण्यात यावा. परिवहन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणं अशा सूचना मांडण्यात आल्या व त्या माननीय परिवहन समितीने स्वीकारल्या. परिवहन उपक्रमांचा विचार करता सर्वानुमते बजेट पारित केलं. यावेळी सभापती जय साळुंके, सदस्य गणेश साळुंके, अशोक यनगंटी, नवनाथ शिवशिंगवाले, बाळासाहेब आळसंदे तसेच परिवहन उपक्रमाकरील अधिकारी वर्ग उपस्थित होते. आज रोजी सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाची बैठक सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये संपन्न झाली. ही बजेटची बैठक होती. यामध्ये आम्ही प्रामुख्याने महत्त्वाची अशी सोलापूर शहरातील विद्यार्थी व महिलांना मोफत बस प्रवास देण्याची मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे नवीन 50 CNG व इलेक्ट्रिक बससाठी रकमेची तरतूद करावी अशी ही मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे कामगारांना 7वा वेतन व त्यांचे कामगाराचे देय रकमा फंड, सेवानिवृत्ती रक्कम यासाठी सुद्धा तरतूद करावी अशी ही मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे कामगार सेवानिवृत्त होताना 20,000 ऐवजी 50,000 रुपये एकरकमी देण्यात यावे अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. अशा प्रकारची मागणी आम्ही या परिवहन उपक्रमाच्या बजेटच्या बैठकीत आम्ही केलेली आहे.